पात्र होतो परंतु आता अपात्र झाल्याने पी एम किसानचा हप्ता बंद झाला खात्यातील चुकांमुळे पैसे बंद झाले केव्हाशी केली यादीत नाव आले परंतु हप्ताच आला नाही केव्हाशी केली दोन हप्ते आले पण आता अचानक हप्ते बंद झाले केव्हाशी झाली सर्व काही ओके आहे परंतु अकरावा हप्ताच मिळाला नाही आम्हाला आठवा नववा दहावा हप्ता आलाच नाही लँड सिडिंग ऑप्शन न आहे म्हणून आम्हाला हप्ता मिळाला नाही मित्रांनो जर पी एम किसान सन्मान निधी योजनेसंबंधित तुम्हाला असले प्रॉब्लेम असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे प्रॉब्लेम तुम्हाला का आलेले आहेत आणि या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काय आहे हे सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मी तुमच्यासाठी असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तर मित्रांनो यापुढे पी एम किसान सन्मान निधी योजना ही कृषी विभागाने चालवायची की महसूल विभागाने या घोळ्यात राज्यभरातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे काम गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प झाले आहे शासन स्तरावर सुद्धा याबद्दल काहीही स्पष्टता झालेली नाही की ही योजना नेमकी कोणी राबवायची त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र या ठिकाणी कोंडी झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी नवीन नोंदणीसुद्धा पूर्णत बंदच केलेली आहे तर मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही मूळ योजना कृषी विभागाची आहे ती सुरू झाली दोन हजार एकोणीसमध्ये त्यासंबंधित या ठिकाणी शासनाचा आदेशसुद्धा कृषी विभागाच्याच नावाने आहे परंतु या योजनेसाठी लागणारे कागदोपत्री पुरावे हे महसूल विभागाशी संबंधित आहेत ही योजना पंतप्रधान यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून महसूल खात्याने ही योजना राबवली या योजनेचे सर्व कामकाज करण्यासाठी लॉगिंग आय डी पासवर्ड हे महसूल विभाग कृषी विभाग व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या नावानेच तयार झाले आणि मग महाराष्ट्रात या योजनेचे चांगले काम झाल्यामुळे कृषी आयुक्तांना त्याबद्दल पुरस्कार मिळाला आणि याचमुळे या ठिकाणी सर्व काही घोड झाला काम महसूल विभागाचे आणि पुरस्कार कृषी विभागाला का असा मुद्दा पुढे आला आणि त्यामुळे आता ही योजना कृषी विभागानेच यापुढे राबवायची आहे असा दबाव महसूलकडून सुरू झाला आणि त्यानुसार मग तीन महिन्यापूर्वी मंत्रालयात बैठक झाली त्यामध्ये अजून जे सात लाखपेक्षा जास्तच्या अर्जांची पडताळणी झालेली नाही आहे ती महसूल विभागाने पूर्ण करावी आणि मग ही योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याचे ठरले परंतु ही पडताळणी पूर्ण झालीच नाही त्यामुळे ही योजना त्यामुळे ही योजनासुद्धा कृषी विभागाकडे हस्तांतरित झालेली नाही त्यामुळे त्यांचे लॉगिंग आय डी व पासवर्ड तयार झालेले नाहीत आणि म्हणून या योजनेला सध्या तरी कोणीच वाली राहिलेलं नाही आहे कोणीही या योजनेचे कामकाज बघत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अडचणी विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स येत आहेत जसे की नवीन नोंदणी या ठिकाणी होत नाही आहे खात्यांच्या चुकांमुळे या ठिकाणी पी एम किसानचे हप्ते बंद झालेले आहेत केव्हाशी केली यादीत नाव आले परंतु तरीसुद्धा हप्ता हा आलेला नाही आहे केव्हाचे केली दोन हप्ते आले पण आता अचानक हप्ते हे बंद झाले अशा प्रकारचे प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येऊ लागले आणि आता जोपर्यंत सात लाख अर्जांची पडताळणी होत नाही आणि तसेच ही योजना नेमकी कोणी चालवायची याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत या योजनेचे कामकाज सुरळीत चालणार नाही आहे मित्रांनो तर या ठिकाणी अशा प्रकारचा घोट झाल्यामुळे की पी एम किसान सन्मान निधी योजना ही महसूल खात्याने चालवायची की कृषी खात्याने चालवायची असा गोड झाल्यामुळे या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे बरेचसे प्रॉब्लेम हे ये शेतकऱ्यांना येत आहेत मित्रांनो हा घोड मिटल्यानंतर हा निर्णय लागल्यानंतरच या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे काम हे सुरळीत चालणार आहे तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार